सभासद हा संस्थेचा कणा आहे. श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन एम बी पाटील यांचे प्रतिपादन. श्री लोककल्याण सौहार्द संस्थेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न. सभासद हा संस्थेचा कणा असतो. कोणतीही संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी सभासदांचे योगदान महत्त्वाचे असते. श्री वेदगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे गेली 53 वर्ष अविरतपणे काम चालू असून शेतकऱ्यांनी देखील या संस्थेला दूध पुरवठा करून संस्था नावारूपाला आणण्याचे काम केलेले आहे. तसेच लोककल्याण सौहार्द संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब सभासदांना कर्ज पुरवठा करून आर्थिक उन्नती साधलेली आहे, असे प्रतिपादन श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि लोककल्याण संस्थेचे चेअरमन एम पी पाटील यांनी केले. ते जत्राट येथे श्री लोककल्याण सौहार्द संस्था आणि श्री वेदगंगा दूध उत्पादक सहकारी संघ यांच्या संयुक्त सर्वसाधारण सभेमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आणि ते अविरत काम चालू आहे. कधी बंद पडलेले आहे, कधी लॉस झालेले आहे, कधी हे झाले, कमी जास्त प्रमाणात झाले असेल. विशेषतः ह्या 5 वर्षामध्ये नवीन संचालक मंडळाला प्रशांत पाटलांच्या ताब्यात ज्याला संस्था आली, त्याच्यानंतर संस्थेला एक तुमदार अशी नवीन बिल्डिंग तयार झाली. गेल्या 4 वर्षात 10,000 लिटर दूध वाढ झाली. ही प्रगती बघून खरोखर मनाला संतोष वाटतोय. ही कोऑपरेटिव्ह आहे, ही कुणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. जे काय व्हायचं असेल, जे काय प्रॉफिट असेल, जे काही असेल ते फक्त नसतंय. त्याप्रमाणे त्यांची अशीचकडे प्रगती होत जावो, संस्था भरभराटीला येऊ, त्यांच्या संचालकपणाने चांगलं कार्य केलेलं आहे. इथून परत जे काय लागेल ते आमच्या संस्थेतर्फे तुम्हाला मी मदत द्यायला तयार आहे. असंच तुमची उन्नती व्हावी व त्याचप्रमाणे लोककल्याण क्रेडिट सोसायटी ही 32 वर्षे होऊन गेली. आज 32वा अहवाल आहे. ही बिल्डिंग जी बांधली ही फक्त तुमच्या जीवावर. पहिली 5 वर्ष शंकरण्णा सासणे होते त्यावेळेला, ते पहिल्याच मीटिंगला ठराव केला की नफा कुणालाही वाटायचा नाही, बिल्डिंग झाल्याशिवाय कुणाला काही देऊ नका. त्याप्रमाणे सलग 5 वर्ष नफा न वाटता किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन न करता पैसे साठवले. आणि हे तुमचीच, तुम्ही सर्व सभासदांच्या जेवावर ही बिल्डिंग तयार झाली. ही लोककल्याण तुमच्या सहकार्याशिवाय कुठली वोट होत नाही. त्याचा कणा म्हणजे मूळ सभासद आहे. आजपर्यंत जी प्रगती झाली, आजपर्यंत जे काही आम्ही जे सुविधा केल्या त्या संस्थेच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून सामाजिक असून दे, आर्थिक असून दे, इथे बरेचसे आम्ही इकडे कामे केलेले. ही संस्था काढण्याचा उद्देशच असा होता की 32 वर्षापूर्वी सावकारची तर फार होतं. सावकारांचे दिवस होते, निपाणीत असू दे, आजूबाजूला असू देत, कुठे गावात असू देत, 3% 5%. आणि जे गरिबांची पिळवणूक होते ते होऊ नये या उद्देशाने आम्ही ही संस्था स्थापन केली. आणि त्याला तुमचं सहकार्य लाभलं, त्यामुळे संस्था इतकी प्रगतीपथावर. कार्यक्रमाच्या प्रारंभिक स्वागत आणि प्रास्ताविक बाळकृष्ण चेंडके यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हाल शुगर संचालक समित सासने, गंगाराम शिरोडे, प्रज्ञा भिवशे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. ही संस्था जी उभा केली आहे त्याच्यात मोठं सगळ्यात योगदान जे आहे ते या सर्व सभासदांचं, सर्व ठेवीदारांचं सगळ्यात मोठं योगदान आहे की 32 वर्ष या संस्थेवर आदरणीय एमपीएनांवर विश्वास ठेवून ही संस्था एक रोपट्याच्या नंतर एक झाडामध्ये रूपांतर होत आहे. याच्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये देखील जे आपली भारताची अर्थव्यवस्था ही जगामध्ये 3 नंबरच्या दिशेने जाणार आहे, $5 trillion आपली अर्थव्यवस्था जाणार आहे, त्याच्यामधनं आपल्या गावातील संस्था याचं संस्थापक एमपीना आपल्या गावातील एक संस्था स्थापन केल्या, त्याचा आपल्या गावातील बाकीच्या संस्था पण दुसऱ्याकडच्या संस्था ओपन झालेल्या आहेत
पण आपली गावातली संस्था आपण कशी मोठी करायला पाहिजे हे एक मानस, या दृष्टीनं मी तुम्हाला सर्व सभासदांना इथून पुढच्या काळामध्ये जे आपला आर्थिक व्यवहार जे आपल्या इतर कुठल्या बँकेत असतात तर प्राथमिकता फक्त लोककल्याणला देऊन ज्या इतर संस्थेमध्ये ज्या फॅसिलिटी सगळ्या आहेत त्या संस्था त्या ह्या सर्व फॅसिलिटी देखील या संस्थेमध्ये आहेत. इथून पुढच्या काळामध्ये देखील जे आधुनिकीकरण जे संस्थेमध्ये जे आजकाल सगळ्या कोऑपरेटिव्ह मध्ये सगळं बँकेमध्ये होत आहे त्या पद्धतीनं इथं पण पूर्ण आत्मसात करून त्याचं हे करत आहे. आपल्याला सर्व सभासदांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो की या संस्थेमध्ये जास्तीत जास्त ठेव आपण ठेवून या संस्थेला आर्थिक हातभार लावा. त्याच पद्धतीनं जे कर्जदार जे कर्ज इथून उचलतोय त्याचं वार्षिक जे आपलं टर्न ओव्हर आहे नाही तर व्याज हे टायमाला भरून जे संस्थेला देखील आर्थिक बर्डन कुठलं होऊ नये या पद्धतीने आपण संस्थेला त्या निमित्तानं हातभार करून त्याला संस्था मोठी करावी. लोककल्याण सौहार्द संस्थेचे अहवाल वाचन करताना सिद्धू नराटे म्हणाले, या संस्थेला 41,18,775 इतका नफा झालेला आहे तर वार्षिक उलाढाल 55,98,97,000 रुपये इतकी वार्षिक उलाढाल असल्याचे अहवाल वाचनात सांगितले. तर श्री वेदगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे अहवाल वाचन दत्तात्रय खोत यांनी करून नफा तोटा व वार्षिक उलाढाल याविषयी माहिती दिली. यावेळी हाल शुगरचे संचालक रावसाहेब फळाले, समित सासने, श्रीकांत सासने, प्रशांत पाटील, शिवसागर पाटील, बाळकृष्ण शिंदे मेस्त्री गुरुजी यांच्यासह दोन्ही संस्थेचे संचालक, ठेवीदार, सभासद, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू कल्लोळे यांनी केले तर आभार बाळकृष्ण चेंडके यांनी मानले.